नमस्कार। छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारशक्तीची आणि दुर्दृष्टीची कोणीच कल्पना करू शकत नाही असा अद्भुत अनुभव म्हणजे किल्ले राजधानी रायगड। शिवरायांनी राजगड सोडून रायगडला स्वराज्याची राजधानी का निवडली, राजधानी हलवण्याचं नेमकं कारण काय, शाहिस्तेखानांच्या स्वारीच्या वेळी त्याच्या स्वारांनी अगदी गडाखालापर्यंत येऊन जाळपोळ केली होती, शिवाय मावळातील सगळे देशमुख राजांना शरण आले नव्हते। रायगड कोकणात दुर्गम जागी होता, त्यावर शत्रूला आक्रमण करायचे झाल्यास सह्याद्रीची 1200 मीटरची भिंत ओलांनी क्रमप्राप्त होते। शिवाय रायगडच्या आसपासचे शिरके, मोरे, दळवी हे महाराजांना संपूर्ण शरण आले होते। आरमार स्थापन झाल्याने समुद्रावरच्या हालचालीवर आणि व्यापारावर नियंत्रण ठेवायला समुद्राला तुलनेने जवळ असलेली राजधानी गरजेची होती। कोकण घाट हा दोहोवर जास्त भक्कम पकड बसवता येणे शक्य होते। महाराजांनी बेलाग बुलंद असलेल्या रायगडची निवड केली ती पारखूनच। सभासद बकर म्हणते, राजा खासा जाऊन पाहता गड बहुत, चखोट चौथरपी गडाचे कडे ताशिल्याप्रमाणे दीड गाव उंच पर्जन्य काठी, कडियावर गवत उगत नाही, आसनी धोंडा ताशिव एकच आहे, दौलताबाद ही पृथ्वीवर चकोट कड खरा, परंतु उंचीने तो थोडका दौलताबादचे दशगुणी उंच देखून संतुष्ट झाले आणि बोलले, तक्तास जागा हाच गड करावा। सभासद रायगडाबाबत अजून लिहितो, रायगड पहाडी किल्ला चांगला, आजूबाजू शत्रूची फौज बसावयास जागा नाही, घोडे माणूस जाण्यास महंत सकट, वरकड किल्ले पणाळे बहुत, पण खुलासेवार व मैदान मुलखात यास्तव आजच्या प्रसंगास हीच जागा बरी, येथे लवकर उपद्रव होऊ न शकेल। इथून पुढे निर्वाणापर्यंत महाराजांचे वस्तीस्थान रायगडच होते। हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा। चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।